महाराष्ट्रासह कर्नाटक, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, बिहार आणि तेलंगणा या 7 राज्यांमध्ये मागील काही दिवसांमध्ये रोख रकमेचा तुटवडा निर्माण झाला आहे. एटीएम मधून पैसेच मिळत नसल्याने सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. विशेषतः 2000 नोटा मिळणे बंद झाले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये एटीएम मधून रक्कम काढण्याचे प्रमाण तिप्पट वाढल्याने चलन तुटवडा जाणवत असल्याचा दावा करत या समस्येवर मात करण्यासाठी 500 रुपयांच्या नोटांची छपाई 5 पटीने वाढविण्यात येत आहे असे अर्थ सचिव एस सी गर्ग यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 3 देशांच्या विदेश दौऱ्यास प्रारंभ झाला असून मंगळवारी त्यांचे भव्य स्वागत स्वीडनची राजधानी स्टॉकहोम येथे करण्यात आले आहे. स्वीडनचे पंतप्रधान स्टेफान लोफवेन यांनी स्वतः उपस्थित राहून त्यांचे विमानतळावर स्वागत केले. विश्व हिंदू परिषदेचे माजी कार्यकारी अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी मंगळवारी राम मंदिर उभारणीच्या मागणीसाठी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गुजरात मधील पदाधिकाऱ्यांनी उपोषण संपुष्टात आणण्यासाठी तोगडियांची भेट घेतली, परंतु तोगडिया उपोषणावर ठाम राहिले आहेत. जगभरात प्रदूषणाबद्दल मोठी चिंता निर्माण झाली आहे. यात प्लास्टिकने होणाऱ्या प्रदूषणाचा सर्वाधिक वाटा आहे. प्लास्टिक लवकर नष्ट होत नसल्याने पाण्यापासून हवेला देखील नुकसान पोहोचवित आहे. प्लास्टिक बाटल्यांचा वापर सर्वाधिक असून याबद्दल जागतिक स्तरावर जागरूकता निर्माण केली जात असून नवनवे शोध लावले जात आहेत. तिकिटापासून वंचित राहिलेले भाजप आणि काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी आपला मोर्चा निजतकडे वळविला आहे. त्यामुळे निजतला ऐन निवडणुकीच्या तोंडावर सोनेरी दिवस आले आहेत. त्यामुळे निजत सर्वे सर्वा HD देवगौडा यांनी सावधपणे पावले उचलण्याचा पवित्रा घेतला आहे. राज्यात भाजपला पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी भाजपा अध्यक्ष अमित शहा बुधवारपासून 2 दिवस राज्य दौऱ्यावर येणार आहेत. मंगळवारी रात्री त्यांचे बेंगळूर शहरात आगमन झाले. बुधवारी दिनांक 18 रोजी सकाळी 9 वाजता बसव जयंती निमित्त विधानसभा नजीकच्या बसवेश्वर चौकात ते बसवेश्वरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील. प्रसूती रजा देण्यास नकार दिलेल्या बेंगळूरमधील एका खासगी कंपनी विरुद्ध महिला कर्मचाऱ्याने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मंगळवारी या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती एल नारायण स्वामी यांच्या 1 सदस्यीय खंडपीठाने केंद्रीय कामगार सचिवालयाचे सचिव, केंद्रीय महिला व बाल कल्याण खात्याच्या मुख्य सचिवांनी कंपनीला नोटीस बजावावी अशी सूचना दिली आहे. IPL 11व्या मोसमातील 14व्या सामन्यात पहिल्या 2 चेंडूवर बळी गमावल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा, एव्हिन लुईस यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे मुंबई इंडियन्सने 20 षटकात 6 बाद 213 धावा जमवित RCB समोर 214 धावांचे लक्ष ठेवले, परंतु RCB ला हे लक्ष गाठता आले नाही. बऱ्याच वर्षांच्या परिश्रमानंतर भारतीय बॅडमिंटन मध्ये खेळाडूंनी इतकी खोली गाठली आहे की आता आपला संघ 1 किंवा 2 खेळाडूंवर अवलंबून राहणार नाही हे त्यांनी नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सिद्ध करून दाखविले आहे. अशा शब्दात राष्ट्रीय बॅडमिंटनचे प्रमुख प्रशिक्षक पी गोपीचंद यांनी कौतुक केले आहे. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.